इंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, पार्वती प्रदेश हर 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 महादेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, काग्रह की तास रखे सुतले कंस की चपाके, आले वचळला अंग झोके तव हृदय देखे तो का। प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो गुड़ अमृत सरकी कथा है, प्रसंग चित्रकूट पर्वतावरला आहे। आणि ज्या वेळेस भगवान प्रभु रामचंद्र यज्ञ करू लागले, त्या यज्ञामध्ये हरणाचं मांस टाकू लागले आणि ते उरलेले मांस हाडं खाण्याकरता कावळे आले, आणि ते कावळं हाणण्याकरता भगवंतानं सीतेला सांगितलं, बाकीचे इतर कावळे होते ते पळून गेले, पण जो काय कामातूर झालेला कावळा होता सुदर्शन नाव होतं त्याचं, आणि तो त्या सीतेभोवती इकडून तिकडून फिरू लागला। त्यावेळेस वाऱ्यानं सीता आईचे अंगावरला पदर बाजूला गेला आणि ते स्वरूप त्या कावळ्यानं बघितलं, आणि तो कावळा सीतेकडे बघून तो झेप मारू लागला, तो बाजूला जायला, अशी गोड अमृतासारखी कथा चित्रकूट पर्वतावर झालेली म्हणले। मुक्त कूच दे दिशे सुंदरी, हार लोळे कुंचावरी, वा वा देखोनी कागे कामाचारी हृदया वरी जे पावे। ग्रंथ करते शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना सीतेच्या स्वरूपाचं वर्णन सांगितलेलं आहे। आता ती राजाची मुलगी होती, राजकन्या होती, तिच्या अंगावरला आणि वर्णन सांगितलंय की बाबा तिचा पदर बाजूला गेला आणि त्या कावळ्यानं तिच्याकडे बघितलं आणि त्यावेळेस त्याला काम वासना निर्माण झाली आणि त्या सीतेकडे तो कावळा पुन्हा पुन्हा पुढे झेप घेऊ लागला। पांके झडपो नियातिशी कुचासी, चंचोने चंचोनी मुखाशी न केली कासावीस जानकी। सुदर्शन नावाचा गंधर्व होता, कावळ्याच्या स्वरूपानंद चित्रकूट पर्वतावर आला होता आणि ती राजकन्या सीताईला बघितलं, कामातूर झाला, त्याने झेप मारली, पंखाची झडप मारली सीतेला, त्याने खाली घर मारलं पुन्हा, आणि त्या चुंचीला तिचं मुख चुंबन घेऊ लागला, तिच्या नक्याने त्या कावळा आणि त्या सीताईला वरबडू लागला, नाही नाही ती त्या सीताईची छाडछेड करू लागला अशी अवस्था, आणि ते सुदर्शन नावाचा गंधर्व कावळा रूपी सीतेला छेड करू लागला चित्रकूट पर्वतावर। राग पक्षाचे झडपे उर्मी सीता आक्रंदो पडे भूमी, काग कामाचारी अधर्मी हृदय आरामी विचर। सीताईला कावळ्यानं झडपिल्यामुळं जमिनीवर खोसळली, कावळा तिच्या हृदयावर बसला, नाही नाही ते त्याचे, आणि छाडछाड करू लागला। कावळा नव्हता तो, गंधर्व होता, पण कावळ्याच्या रूपामध्ये आला होता। मग सीताईला त्याचे छाडछाड सहन व्हायला, म्हणून मोठ्याने भगवान प्रभुरामचंद्राचा धावा करू लागले, हाका मारू लागले, पुढे काय म्हणू लागले। काग बैसला हृदयावरी सीता कराग्र निवारे, चंचुक्ष ते करे ता करी कामारी आक्रोश। सीता मोठ्याने आक्रोश करू लागली, हाताने कावळ्याला ढकलू लागली, पण कावळा बाजूला जात नव्हता, पुन्हा पुन्हा त्या सीताईची छाडछेड करू लागला, तिला नाही नाही ते प्रकारे, आणि छळू लागला, सरू लागला, पण कावळा बाजूला त्रास होऊ लागला, मोठ मोठ्याने आक्रोश करू लागले। प्रभु रामचंद्र भगवान की जय। चालेल।
पुंडलिका वरती हरिटो श्री ज्ञान ए।